हाय विनेश, आपण मी मोड मीडियन हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक 3 भागांमध्ये बघणार आहोत. मीन मोड मीडियन पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. तर पार्ट 1मध्ये आपण मीन कसा काढायचा ते बघणार आहोत. ॲक्च्युली मीन मोड मीडियन हा क्वेश्चन जे आहे तो 10 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यातले 8 मार्क्स प्रॅक्टिकल आणि 2 मार्क्स जे असतात ते अर्थावर दिलेले असतात. तर सुरू करूया मीन मोड मीडियन. फ्रेंड्स, ज्यांच्याकडे दिनेशचंद्रची नोट्स आहे त्यांनी पेज नंबर 75 बघा, एकदा रिवाइज करून घेऊया. मध्यमान जे आहे, एक मिनिट, क्लिअरिटी प्रॉब्लेम. ठीक आहे, मध्यमानाचे आपण 2 पद्धती अगोदर बघितलेली आहे. ती म्हणजे सुट्या प्राप्तांकापासून मध्यमान काढणे आणि कल्पित मध्यमान पद्धतीने मध्यमान काढणे. ठीक आहे, या ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नाही आहे सुट्या प्राप्तांकापासून मध्यमान काढणे आणि कल्पित मध्यमान पद्धतीने मध्यमान काढणे, त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जे आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही जे आहे सुट्या प्राप्तांकापासून मध्यमान काढणे आणि कल्पित मध्यमान पद्धतीने मध्यमान काढणे हे बघू शकता. कारण या 2 पद्धती तुम्हाला जर समजल्या असेल तर आजची जी पद्धती आहे ती म्हणजेच वर्गीकृत प्राप्तांकापासून मध्यमान काढणे ही तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जाईल. वर्गीकृत प्राप्तांकापासून मध्यमान काढणे ही मोस्टली पेपरमध्ये विचारला जाणारी पद्धत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 2 पद्धती आहे. वर्गीकृत प्राप्तांकापासून मध्यमान काढण्याच्या अजून 2 पद्धती आहे, ते म्हणजे दीर्घ आणि लघु. तर आपण लघु जी आहे ही पद्धत पाहणार आहोत, कारण लघु पद्धत जी आहे आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जाते. तर बघा फ्रेंड्स, जो फॉर्म्युला काय आहे मी माझ्या नोट्समध्ये काढलेला आहे. जो फॉर्म्युला आहे, एम इज इक्वल टू ए एम प्लस समेशन एक्स अपॉन एन इंटू आय. एम इज इक्वल टू ए एम प्लस समेशन एक्स अपॉन एन इंटू आय. अर्थ समजून घेऊया या सूत्राचा. एम म्हणजे काय तर मध्यमान, ज्याला इंग्लिशमध्ये मीन म्हणतात. हा व्हिडिओ जो आहे, सॉरी, ह्याचा टॉपिक जो आहे हे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम असतं, दोघांसाठी उपयुक्त आहे. कारण मी दोन्ही वर्ड जे आहे ते लिहून देते. एफ म्हणजे काय तर वारंवारता, ज्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ए एम म्हणजेच काय तर गृहित मध्यमान, ज्याला अर्थमॅटिकल मीन म्हणतात. एन म्हणजे काय तर प्राप्तांक संख्या, नंबर ऑफ मार्क्स. आय म्हणजे काय तर वर्गांतर लांबी, लेंथ ऑफ मार्क्स. समेशन एफ एक्स म्हणजे काय, सर्व धनराशीच्या गुणफलकाची बेरीज वजा सर्व ऋण राशीच्या गुणफलकाची बेरीज, अशा पद्धतीने आपल्याला एफ एक्स मिळत असतो. त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय तर विचलन, ज्याला डेव्हिएशन म्हणतात. हा अर्थ पूर्ण कधी घडेल, जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम करूया. प्रॉब्लेम या पद्धतीने विचारल्या जातात. ठीक आहे, ॲक्च्युली हा आपण एक पार्ट बघत आहोत जेव्हा 10 मार्कासाठी विचारलं जाते, तेव्हा आपल्याला पुढील वर्गीकृत प्राप्तांकापासून मध्यमान त्याच्याचबरोबर मध्यांक आणि मोड म्हणजेच बहुलक काढा असं विचारलं जाते. आपण एकच घेणार आहोत म्हणून पुढील वर्गीकृत प्राप्तांकापासून मध्यमान तयार करा. हा क्वेश्चन राहील इंग्लिशमध्ये कम्पूट द मीन. ठीक आहे, सपोज 3 विचारलं असतं. ठीक आहे, आपण घेऊया लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपल्याला 10 मार्काचं विचारलं जाणार आहे. ठीक आहे, आधी मीन समजलं तुम्हाला, मीडियन समजलं तर मोड जे आहे ते आपोआप काढता येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मीन समजून घेणं आणि त्याच्यानंतर मोड समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सॉरी, मीन समजून घेणं, मीडियन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे मोड काढण्याकरिता. तर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. आपल्याला सिरीज दिलेली आहे, ती कंटिन्यू सिरीज आहे. वर्गांतर आणि वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून हा क्वेश्चन लिहून घ्यावा आणि सोडवावे. ठीक आहे, इंग्लिश मिडियमवाल्यांनी स्पेशली. ठीक आहे, डायरेक्टली आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला 4 कॉलम करावं लागणार आहे. त्याच्यातले 2 कॉलम आपल्याला गिवन असतात, ते म्हणजेच वर्गांतर म्हणजे सी आय आणि वारंवारता. ठीक आहे, वेळ वाचवावं म्हणून मी आधीच करून ठेवलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आपलं सूत्र आहे ए एम अधिक समेशन एफ एक्स अपॉन एन इंटू आय. ठीक आहे, आपल्याला एक एक जे आहे पार्ट काढावं लागणार आहे. ठीक आहे, ए एम शोधावं लागणार आहे, आय शोधावं लागणार आहे, एन म्हणजेच काय तर एकूण प्राप्तांकाची प्राप्तांक संख्या. ठीक आहे, ती आपल्याला गिवन असते, म्हणजे फ्रिक्वेन्सीची जर टोटल केली तर आपल्याला गिवन नसते, आपल्याला काढायची असते. मी काढलेली आहे, फ्रिक्वेन्सीची टोटल केली असते आपल्याला एन मिळून जातं. ठीक आहे, सपोज आपली सिरीज जी असती ही 40, 35, 30 म्हणजे सिम्पल सिरीज असती, म्हणजे सुटी मालिका असती, तर आपण
वन टू थ्री फोर फाइव सिक्स म्हणजे जितके अंक दिलेले असले, जितकी संख्या दिलेली असते तितके आपण यन यन जे आहे ते कन्सिडर केलं असतं. जसं आपण पहिल्या पद्धती म्हणजे सुट्या प्राप्तांकामध्ये बघितलं आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ बघा ज्यांनी नाही बघितला, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी दिली असल्यामुळे आपण याची टोटल करत असतो, म्हणजे यन आपल्याला मिळाला 50. ठीक आहे, आता पाहिजे आपल्याला एम आणि आय. ठीक आहे, आपण अगदी सुरुवातीला एम काढून घेऊया. एम कसं काढायचं तर अर्थमॅटिकल मीन. तुम्हाला आपल्याला सिरीज दिसते आहे सी आय एफची, करायचं कसं सगळ्यांनी फ्रेंड्स खूप कॉन्सन्ट्रेशनने बघा. ठीक आहे, आता बघा कुठलाही एक गट जो आहे ॲज अ कन्सिडर करू शकतो आपण एम करता. ठीक आहे, अर्थमॅटिकल मीन करता. ठीक आहे, पण तो अगदी सुरुवातीचा किंवा शेवटचा नाही घ्यायचा, कारण कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येते. उत्तर उत्तर जे आहे ते अगदी बरोबर राहते, पण कॅल्क्युलेशनमध्ये थोडी गडबड होते. त्याच्यामुळे बेस्ट आहे मधातला घ्या, कुठलाही घ्या तुम्ही. 25 ते 29 हा गट घेऊ शकता, 15 ते 19 हा गट घेऊ शकता, 30 ते 34 हा गट घेऊ शकता. मी घेत आहे 25 ते 29. ठीक आहे, तर मी या गटाला जे आहे ते डब्यामध्ये टाकलं या पद्धतीने. तुम्ही सुद्धा सोबतसोबत केलं तर प्रॉब्लेम लवकरात लवकर तुम्हाला समजेल. ठीक आहे, झिरो लिहून घ्यायचं. 25 to 29 याचा जर ॲव्हरेज काढला, म्हणजेच ॲव्हरेज कसा काढायचा, तर मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 25 + 29 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला मीन, सॉरी अर्थमॅटिकल मीन मिळतं. 25 + 29 म्हणजे 54 डिवायडेड बाय 2. 54 डिवायडेड बाय 2 इथे जागा नसल्यामुळे मी डायरेक्टली ॲन्सर लिहिणार आहे, ते ॲन्सर येतं 27. ठीक आहे, तुम्ही करा. ठीक आहे, किंवा डायरेक्टली कॅल्सियममध्ये 25 + 29 / 2 केलं म्हणजे 54 + 54/2. ठीक आहे, भागीला केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर भेटेल 27. ठीक आहे, तर 27 हे आपला एम निघाला. आता काय पाहिजे ते म्हणजे आय. आय कसं काढायचं, त्याला स्वर्गांतर लांबी म्हणतात. ठीक आहे, कशी काढायची, खूप सोपी आहे. वर्गांतर दिलेलं आहे. ठीक आहे, कुठलेही दोन गट घ्या, कुठलेही दोन गट घ्या. आपण हे दोन घेऊ शकतो, हे दोन घेऊ शकतो, हे दोन घेऊ शकतो. ठीक आहे, लगतचे घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे दोन घेऊ शकतो, लगतचे घ्या, फक्त हे आणि हे नाही घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे लगतचे दोन गट घ्यायचं. मी अगदी समजण्यासाठी सोपा गट घेते. ठीक आहे, 15 + 19 आणि दुसरा जे आहे त्याच्याच खालचा तो म्हणजे 10 + 14. ठीक आहे, याची बेरीज करा. 15 + 19 बेरीज येते 34. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 + 14 बेरीज येते आहे 24. 34 मधून 24 गेले राहिले 10, त्याला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे 5 हे काय निघेल, आय निघेल, म्हणजेच वर्गांतर निघेल. ठीक आहे, कोणाला डाऊट असेल की मॅडम मी हाच घेतला, ठीक आहे, तर मी परत तुम्हाला एक गट परत दाखवते आहे. 40 ते 44 बघा, 40 ते 44 आणि 35 ते 29. 40 ते 44 आणि 35 ते 29. ठीक आहे, याच्या दोघांची प्लस केली 84. 35 ते 39 = 74. 84 मधून 74 गेले, 10 आले, डिवायडेड बाय 2 केले तर अंतर जे आहे ते 5 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला आय मिळाला. आता काय काढायचं आहे, समेशन एफ एक्स. तर चला आपण समेशन एफ एक्स काढूया. अगदी सोपं आहे. विचलन कसं काढायचं, आधी विचलन काढावं लागणार आहे, यालाच आपण एमसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, कसं काढायचं तर सिंपल आहे. 1, 2 आणि 3. सपोज इथे 5 वर पण काही संख्या असती तर आपण इथे 4 लिहिलं असतं, याला प्लसचं साईन द्या. ठीक आहे, आणि खाली जे आहे 0 खाली -1 -2 -3. सपोज इथे पण काही संख्या असते तर मग आपण हे वाढवलं असतं, म्हणजे 4 - 4 - 5 असं केलं असतं, म्हणजे इतके जास्त असेल तितके लिहायचं. फक्त 0 ज्या गटाला आपण अर्थमॅटिकल मीन कन्सिडर केलं आहे त्या गटाच्या समोर 0 लिहा, तिथून वरती प्लस, तिथून खाली मायनस. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहत चला. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे एफ एक्स. एफ एक्स म्हणजे काय, एफ दिलेला आहे, एक्स दिलं आहे. सपोज आपण याला इंटू केलं तर आपल्याला एफ एक्स मिळून जाईल, म्हणजेच 5 × 3 तुम्हाला माहिती आहे 15, 6 × 2 = 12, 9 × 1 = 9, 0, 15 × 0 = 0, त्याच्यानंतर 7 × -1 - 7, 5 × -2 म्हणजेच 5 × -2 - 10, 3 × - 3 म्हणजेच 3 3 9,
थ्री इंटू मायनस थ्री मायनस नाईन. सो अशा पद्धतीने आपण एफ एक्स जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता याची टोटल कशी करायची इथे भरपूर लोकांचं चुकतं आहे, तर प्लस प्लसची प्लस करा. ते येते पंधरा अधिक बारा अधिक नऊ, ते येते छत्तीस प्लस. त्याच्यानंतर मायनस मायनसची प्लस करा म्हणजेच अधिक करा. सात मायनस सात अधिक मायनस दहा अधिक मायनस नऊ, ते येते मायनस सव्वीस. ठीक आहे, त्याच्यानंतर अधिक सव्वी अधिक छत्तीस म्हणजे प्लस थर्टी सिक्स मायनस सॉरी थर्टी सिक्स प्लस कॅल्सीमध्ये थर्टी सिक्स प्लस, त्याच्यानंतर मायनस ट्वेंटी सिक्स करा, तर तुम्हाला भेटेल समेशन एफ एक्स आपलं निघेल दहा. समेशन एफ एक्स निघेल दहा. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज जे आहेत ते मिळालेल्या आहे फॉर्म्युल्यातल्या. सगळ्याच एम मिळालं, आय मिळाला, समेशन एफ एक्स मिळाला आणि एन मिळाला. फक्त आता व्हॅल्यूज पुटअप केल्या फॉर्म्युल्यामध्ये की आपल्याला मीन मिळून जाईल. ठीक आहे, एम किती होतं आपलं, तर ते होतं सत्तावीस. ठीक आहे, मग अशी काढला आपण एम सत्तावीस. ठीक आहे, त्याच्यानंतर समेशन एफ एक्स किती होतं, तर आत्ताच काढलं आपण दहा, बघू शकता तुम्ही दहा. ठीक आहे, एन किती आहे, तर पन्नास. इंटू आय किती आहे, तर पाच. सुरुवातीला प्लस जे आहे ते सगळ्या शेवटी करायचं, म्हणजे सत्तावीस जे आहे ते आधी जसे आहे तसे प्लस, आधी डिवाईड करायचं, नंतर इंटू करायचं, नंतर मग प्लस करायचं. ठीक आहे, डिवाईड केल्यानंतर जे आहे झिरो पॉईंट टू, टेन डिवायडेड बाय फिफ्टी, झिरो पॉईंट टू इंटू फाईव. ठीक आहे, ट्वेंटी सेवन प्लस झिरो सॉरी पॉईंट टू इंटू फाईव, म्हणजेच ॲज अ गुणाकार केले असं आपल्याला एक हे उत्तर मिळेल. त्याच्यानंतर सत्तावीस प्लस एक म्हणजेच अठ्ठावीस, हे झालं. अशा पद्धतीने आपला निघाला मीन. अशा पद्धतीने आपला निघाला मीन. खूप सोपी आहे. ठीक आहे, हे झालं प्रॅक्टिकल पार्ट, ज्याच्यावर आठ मार्क्स आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, बरोबर असेल तर खूप सोपी आहे. ठीक आहे, दोन मार्क जे असतात ते अर्थावर असतात. तर आता हा अठ्ठावीस हा मीन आला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला दिले का होते प्राप्तांक म्हणजेच गुण दिलेले होते, तर आपल्याला अर्थ लिहावं लागणार आहे. तर अर्थ कसा लिहायचा, तर बघा इथे सांगितलेला आहे अर्थ. एक मिनिट. अठ्ठावीस हा प्राप्तांक मध्यमाचे प्रतिनिधित्व करतो. जो आपला ॲन्सर आला आहे मीन, तो प्राप्तांक कशाचं प्रतिनिधित्व करतो, तर मध्यमाचं प्रतिनिधित्व करतो. इंग्लिश मिडियमवाल्यांनी आपल्या लँग्वेजमध्ये लिहाव, या मध्यमानापेक्षा कमी प्राप्तांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा हा एक मिनिट क्लिअरिटी प्रॉब्लेम एक मिनिट प्रतिसाद, तर मध्यमानापेक्षा जास्त प्राप्तांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा चांगला प्रतिसाद आहे. ठीक आहे, अठ्ठावीस एवढे व त्याच्या जवळपास प्राप्तांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरासरी आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की अठ्ठावीस ही अशी संख्या आहे की सॉरी अठ्ठावीस हा असा मध्यमान आहे, त्याच्यापेक्षा सपोज जास्त प्राप्तांक मिळाले असेल ज्या विद्यार्थ्यांना, ते खूप हुशार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचा अभ्यासाचा जो दर्जा आहे तो अतिशय चांगला आहे. अठ्ठावीसच्या खाली ज्यांना मार्क्स मिळाले आहे, ठीक आहे, इंग्लिशवाल्यांनी लिहू शकता, अठ्ठावीसच्या खाली ज्यांना मार्क्स मिळालेले आहे, किंवा हा अर्थ आपल्या मताने लिहू शकता की अठ्ठावीसपेक्षा जर खाली मार्क्स मिळालेले आहे तर त्या विद्यार्थ्यांचा दर्जा जो आहे तो खूप कमी आहे, म्हणजे ते विद्यार्थी खूप कच्चे आहे. ठीक आहे, आणि ज्यांना अठ्ठावीस आणि त्याच्या जवळजवळ मार्क्स मिळालेले आहे ते ॲव्हरेज विद्यार्थी. अशा पद्धतीने आपल्याला मीनिंग लिहायचं असते. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट पार्ट जो बघणार आहोत तो म्हणजे मीडियन, ज्याला मध्यांक म्हणतात, तो आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो बघणार आहोत. त्याच्यानंतर मोड हा पार्ट थ्रीमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने इंग्लिश मिडियमवाल्यांनी अर्थ जो आहे तो आपल्या मताने लिहायचा, खूप सोपी आहे. एक मिनिट, मी ओवरलुक करते आहे प्रॉब्लेमला, जेणेकरून ज्यांच्याकडे प्रॉब्लेम लिहिला गेलेला नाही आहे ते त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून प्रॉब्लेम लिहावा आणि त्याला सोडून बघावे. ठीक आहे, थँक्यू सो मच.